मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दिबा पाटील यांना दैवत मानून आपल्या हृदयात स्थान दिले आहे. दिबा पाटील साहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत न्यायासाठी संघर्ष केला. अशा या झुंजार नेत्याचे नाव जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असा ठाम निर्धार आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असलेला विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर विधानसभेत गुरुवारी आवाज उठवला. यावेळी दोनही आमदारांनी विमानतळाला दिबा पाटील साहेबांचेच नाव दिले पाहिजे अशी ठाम भूमिका सभागृहासमोर मांडली आणि राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा सन्मानाने विचार करावा अशी विनंतीही केली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात सेवा कार्य केलेल्या डॉक्टर्स, ANM, GNM, वॉर्ड बॉय, डाटा एंट्री ऑपरेटर या कोविड योद्ध्यांना पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचं वाटप गुरुवारी करण्यात आले. हा सन्मान सोहळा पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. एक दिवसही सुट्टी न घेता कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या वतीने या कोविड योद्ध्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2020 या वर्षात जाहीर केलेल्या राष्ट्रपती पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरवण्यात आला आहे. हा गौरव सोहळा राजभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव गृह आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कलम 88 अन्वये चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील आणि त्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर विवेक पाटील, अभिजित पाटील यांच्या 70 मालमत्तांवर जप्ती आणली असल्याची माहिती देत या मालमत्ता जप्त करून त्यांची विक्री केली जाईल आणि उर्वरित ठेवीदारांचे पैसे परत केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला होता. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अडचणी येत असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी प्रभाग समिती ब-च्या सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की कळंबोली शहरात दर आठवड्याला 2 दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो. तो रद्द करून पाणीपुरवठा फक्त 1 दिवस खंडित करण्यात यावा. महाराष्ट्र जलप्राधिकरण विभागाकडून होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो. या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असावी अशा विविध मागण्या या निवेदनातून केल्या आहेत. कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब-च्या सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांनी या संदर्भात गुरुवारी निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे कार्य आजही तरुणांसाठी स्फूर्तीदायकच आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक कळंबोली परिसरात उभारल्यास भावी पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले पराक्रमी परोपकारी संस्कार होतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी महापौर कविता चौतमर, उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक हरेश केणी उपस्थित होते. पनवेल
पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अमर पाटील यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील रोडपाली येथे रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात रोडपाली परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे याबाबत नगरसेवक अमर पाटील यांनी सिडकोच्या कळंबोलीतील कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून रोडपाली येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी झाले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रिझ्युमे बिल्डिंग या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रशिक्षक आरती कारवाडे यांनी रिझ्युम म्हणजे काय, रिझ्युम कसा तयार करावा, तसेच रिझ्युमे तयार करण्यासाठी उद्देश समजून सांगितले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय मराठे, अंकिता जांगीड, रीत थुळे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती गुरुवारी दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आघाडी सरकारने केलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असेल, पण आज अखेर त्यांचे भाषण ऐकून आनंद झाला असा खोचक टोला लगावला. या पार्श्वभूमीवर अधिवेशन शेवट्याकडे येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण केले. कुंडलिका नदी किनाऱ्यावर रोहा शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू नदीमध्ये मिसळतो, त्यामुळे जलप्रदूषणाबरोबरच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कुंडलिका नदी किनारी अष्टमी रोड लगत विकसित करण्यात आलेल्या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे स्वच्छ रोहा सुंदर रोहा च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे नदी किनाऱ्या लगत असलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करायचे. या रोहा नगर परिषदेच्या भूमिकेबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी पसरली आहे. नगर परिषदेने तात्काळ हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लग्न सोहळ्यात दारू आणि डीजेला बंदी घालण्याचा निर्णय सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर येथील 21 गणपती मंदिरात बुधवारी झालेल्या 11 गाव मराठा समाजाच्या सभेत सर्वानुमते घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढती महागाई तसेच कोरोनामुळे रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. गोरगरीब कुटुंबाच्या जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक लग्नकार्यात दारूपोटी लाखो रुपये उडवतात. लाजेपोटी गरिबांनाही कर्ज काढून दारू ठेवावी लागते. नाहक पैसा वाया जातो याचा विचार करून लग्न समारंभामध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय सिद्धेश्वर भारजे पंचक्रोशीतील 11 गाव मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष रमेश साळंके, उपाध्यक्ष अमृत कोंगडे, सेक्रेटरी गणेश दळवी, खजिनदार शंकर शिंदे, सदस्य गणपत सीतापराव यांच्यासह ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. कर्जत शहरातील भिसेगाव ते चार फटा या सुमारे 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यापासून हे काम अर्धवट अवस्थेत राहिलेले होते. दरम्यान या रस्त्याच्या एका बाजूला सिमेंट काँक्रीटचा थर टाकण्यात आला आहे, मात्र दुसऱ्या बाजूला फक्त खोदकाम केले असून तेथील साकवचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. कर्जत नगर परिषदेने निदान येत्या पावसाळ्यापूर्वी तरी या 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक करत आहेत. कर्नाळा बँकेत घोटाळा केल्यामुळे तळोजा कारागृहात असलेल्या विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने अद्यापही कोणता निर्णय दिलेला नाही. बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी विनंती केल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी 1 एप्रिलला घेण्यात येईल असा निर्णय दिला. त्यामुळे विवेक पाटील यांच्या तुरुंगातील मुक्काम आणखी 8 दिवसांनी वाढला आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या बाबतीत राज्य सरकार असंवेदनशीलता दाखवत आहे.
या आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार महेश शिंदे यांनी निदर्शने केली. यावेळी आंबा बागायतदारांना भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेश भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून आज सायंकाळी 4:30 योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून शपथविधी सोहळा अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी केली आहे.